मनोज जरांगे पाटील यांनी अखेर लोकसभा निवडणूक न लढण्याचा आणि यासाठी कोणतेही अपक्ष उमेदवार देणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं, ते आपल्या बरोबर आहे. जरांगे पाटील, हे का गरजेचं होतं असं वाटतं तुम्हाला? हे बघा, राजकारण पिंड नाही आहे माझा. एकतर आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो बी नाहीत, हे यांना राजकारणाचंच येड लागू नये माझ्या समाजाला. कारण आम्ही आरक्षण देण्यासाठी, आमचे लेकरं मोठं करण्यासाठी एकत्र आलो. दुसरा मुद्दा, ज्या बेसवर निर्णय घ्यायचा आहे तो डाटाच पुरेपूर नव्हता, ते डाटाच पुरेपूर नव्हता. आणि त्या डाट्याच्या आधारावर घेणं म्हणजे एखाद्याच्या स्वार्थाचा हट्टा पाहिजे, उमेदवारीचा हट्टा पाहिजे, लोकसभा निवडणुकच लढवायची या हट्टा पाहिजे. मग जात मातीत मी सोडू, माझ्या जातीचं वाटलो करू. आम्ही त्यासाठी एकत्र आलेलो नाही आहेत, ते राजकारणाचं काय गुतलं नाही आमचं एवढं. आता उलट मराठा उमेदवार जर दिला असता, कमी मतं जर पडली असते, तर उलट आमची चौ गेली असती. एवढा मोठा बलाढ्य असून हे कसं झालं? कारण त्या स्वरूपाचा डाटा नव्हता. जो आमचा खरा करोडो मतदार आहे, त्याच्यापर्यंत आमचे काही लोक पोहोचलेच नव्हते. म्हणून ते मला निर्णय घ्यायला जड गेलं. मतदार आहे 100% करोडोत माता मावले आमचा सगळा गोरगरीब मराठा समाज मतदानात, ते सांगत ते करायला तयार आहेत. पण मला खात्रीसाठी ते डाटाच नाही आला, त्याच्यामुळं निर्णय. आता उलट मराठा मोकळा झाला, कोणाला पाडायचं आहे आणि कोणाचा कार्यक्रम भसोभा लावायचा आहे, मोकळा झाला आहे मराठाचा. बघू, यांनी सगळ्या स्वारी जर अंमलबजावणी नाही केली, विधानसभेला झटका दाखवू यांना. आतापासून तयारी करतो. आता तुम्ही म्हणला होता की मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करण्यास हुशार आहे. मग आता डाव प्रतिडाव, आता बघा ना, तुमचेच बांधव कसं विश्लेषण करते की ह्यो चाणक्याला भारी भरला. मला त्या फेऱ्यात गुतेणार होते, निवडणुकीच्या फेऱ्यात गुतेणार होते, मला गुतून ठेवणार होते याच्यात. असं करून त्यांनी ओळख केलं असं नाही, चॅप्टर निघलं. त्यांना आता सलाईनवर होते ते डिक्लेअर करणार, आता कोणचा पडी तो ह्याच्यावर सलाईनवर राहणार. कोणाचा तरी करेक्ट कार्यक्रम? अरे मग आमचं वाटोळं केलं सगळ्यांनी, सर ना सत्ताधारी असून ते महायुती असून महाविकासा याने आम्हाला मोठी केलेले. आमच्या लेकरा बाळाला ऊस तोडायची वेळ, सुशिक्षित बेकार करण्याची वेळ, यांनी एवढे हाल केलेत आमचे, यांचे हाल होणार आहेत. हा, आमच्यावर केसेस केले तो फडणवीस साहेबांनी खोट्या. आता एक बाबा सांगत होते, काही कारण नसतं कवा घेतलं 4 महिन्यापूर्वी कार्यक्रम, गुन्हा आत्ता करता. फडणवीस साहेब, हे सोपं नाही आहे बघा. तुम्हाला दुष्परिणाम होतील का? तुम्हाला जसं यासाठी नेमली काय केलं, मी गोरगरिबांचं काम करतो, गोरगरिबात लेकरं मोठे व्हा म्हणून यासाठी नेमता माझ्यावर जेलला टाकायसाठी. रेकॉर्डिंग व्हायरल कर, व्हिडिओ बनव. फडणवीस साहेब शोपतंय काय? आमच्या आई बहिणीचे डोके फुटले, त्यांची यासाठी लावली, पोलिसांच्या लावली का? फडणवीस साहेब, तुम्ही त्यांना बक्षिसी दिली, बढती दिली फडणवीस साहेब तुम्ही त्यांना? एवढा द्वेष मराठ्यांविषयी असला नाही पाहिजे. मला काही देणं घेणं नाही महाविकास आघाडी ती, मी माझ्या समाजा सरळ सांगून टाकलं, तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा, पण कार्यक्रम मात्र लावा. हो, पण तोच कार्यक्रम म्हणजे मला म्हणायचं की हा राग आहे का समाजाच्या मनामध्ये? असं आणखो होणं माया करावं तुप खोवाल ते का आम्हाला माया करायला, त्यांचे कोण माया करावं? आता कळण काय काय होत असतं ती, आणि विधानसभेलाही कळण यांचा जीव कसे देते आम्ही शोधलेला, यांचा जीव सत्य दे. मग आता सत्यतून पाय उतार करणं गरजेचं आहे. ती 93 मतदारसंघावर आमचंच वर्चस्व आहे, 288 सगळे एका बाजू झाले तरी बी. आता तर आम्ही छोटे मोठे सगळे गट एकत्र करून गोरगरिबाचे पोरं जाऊन त्यांना देणार आहे. मराठ्यांनी आणि बाकीच्या छोट्या छोट्या जाती जेवढ्यात सगळ्या बांधवांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मागणार होण्यापेक्षा देणारच म्हणा, जा देणारे हो तिथं सगळेजण. मला नाही करायचं राजकारण, मला कोणत्याच पदावर जायचं नाही, ना आमदार व्हायचं नाही, फमदार नाही, काही नाही, काही नाही, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही व्हायचं. माझं पूर्ण आयुष्य मी जीवाचे बाजेलून समाजासाठी वाहिलेलं आहे, आणि ते मी कायमस्वरूपी तसं ठेवणार आहे माझ्या समाजासाठी. मी माझा समाज एकत्र झालेला आहे, मी कधीच फुटू नाही त्यांना. प्रकाश आंबेडकरांनी जी उमेदवारी जाहीर केली त्याला कुठंतरी तुमचा पाठिंबा राहील असं प्रकारचं त्यांनी सांगितलेलं होतं, यावर तुमचं काय मत आहे? हे बघा, ते आमच्या समाजासोबत आहेत, आमचा समाजसुद्धा त्यांच्यासोबत आहे, त्यात काही दुमत नाही. फक्त जे युती काय जे करायचं होतं ते मित्रत्व मधल्या नात्यात मधल्या याच्यात आम्ही त्यांना सांगितलं होतं 30 तारखेपर्यंत आम्ही कोणत्याच जाती धर्माच्या बांधवाला सांगणार. मग धनगर बांधव पण आले होते, त्याच्यात लिंगायत बांधव होते, मुस्लिम बांधव होते, 12 बलुतेदार होते, प्रकाश आंबेडकर साहेब पण होते, खूप होते, शेतकरी संघटनेचे पण होते, सगळेच होते. पण मी फसू शकत नव्हतो, मी फसवणारा पोरगा नाही, मी छक्केपंजे करणारा नाही, मला ते नाही करता येत. हो करून टायमाला धोका द्यायचा तसल्यातला मी नाही. एकदा करायचं ना 100% मराठा काम करणार, तुमच्या जातीने बी 100% काम करायचं, एकमेकाचं 100% क्रॉस नाही करायचं एकमेकाला, मग कसे पलटत नाही बघू. आम्ही बघा कसे कामाला लागतात आमची. आता तुम्ही अपक्ष उमेदवार दिला असता तर कुणाचा तरी फायदा झाला असता असा एक सूर निघत होता? नाही, ते काही होत नव्हतं, त्याच नव्हतं मला देणं घेणं. आमची तरी ताकद आम्हाला दिसली असती, पण जे आवश्यक डाटा होता ना तो नाही पोरांकडून जमा झाला. मतदार आहे जिथं फोन लावले ते म्हणजे आमच्यापर्यंत कुणी आलंच नाही. आमची इच्छा आहे तुम्ही करताल ती, पण मला असं वाटलं समजा केलं आणि एवढा मोठा समाज लई दिवसातून एकत्र आलाय,
उगाच या उमेदवारीचं नाही राजकारणाचा हट्टा पाहिजे. एकत्र आले समज सगळं होऊ नये कच्चीकरण. ते बघा कुठलंही पाऊल टाकताना पारदर्शक असल्याशिवाय पायरी कच्ची का पक्की बघाव. कुणीतरी म्हणलाय पक्की म्हणून पाय ठेवला. हा आणि ती जर कच्ची असली तर जैन पाय तो फरशी सकट खाली. आपण राजकारणात परिपक्व असलं पाहिजे. आपल्याला गणित जुळत आले पाहिजेत. सगळं त्यातले बारकावे लक्षात आले पाहिजे. डाव प्रतिडाव लक्षात आले पाहिजे. त्यांनी डाव टाकला होता आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून मराठ्यांना सत्तेपासून किंवा राजकारणापासून लांब ठेवायचं. आमच्या पोरांनी सांगितलं फॉर्म भरायची. फुल सलाईनवर आली. आता काय करतोय काय नाही याच लोडमध्ये त्यांनी तिकीटं केले नव्हते. सलाईनवरच होते कारण चार तर दिवस राहिले त्यांच्या हातात फॉर्म भरायचे. आमच्यामुळे चार दिवस गेले त्यांचे. आता जास्त टेन्शन मध्ये ते नेमकं हे कोणचे पडीचे मराठा समाज काही डाव टाकेल का. मराठा समाज काही डाव टाकेल. आता फडणवीस साहेब आता गुन्हे दाखल करायला तर काय करावं आम्ही. ते सारखेच गुन्हे दाखल करा. रोज म्हणतात माग घेतो आणि रोज 25 वाढी त्यांचे एक आरडे असं असं मला वाटतं. मी हे बी माझा मुद्दाम सांगतोय. लय मोठे गुन्हे दाखल करायचे मराठा. लय मोठे गोरगरीबा. आणि एक माग घ्यायचे आणि म्हणायचे तुमचे इतके हजार माग घेतले असा डाव दिसतोय बहुतेक असा दिसतोय. नसता मला कायम तडी पार करायचं राज्यातून असा दिसतो. दोन्ही तुम्ही सोपडा सापवेल त्यांचा. समाजाला काय आव्हान केले पुढं काय केलं तुम्ही तुमचं बघा. मालक तुम्ही आहेत. तुम्हाला ज्याला मदत करायची त्याला करा. माझं काही म्हणणं नाही काहीच नाही. अपक्षाला करा कोणाला करा कोणत्या अपक्षाला करा. मालक समाज आहे. फक्त एक ध्यानात ठेवा आपल्या लेकरावर अन्याय झालाय. आपल्या आई बहिणीचे डोके फुटलेत ते वळ मात्र विसरू नका. बाकी तुम्हाला जे करायचं मी एकही फोन करणार नाही. एकही याला मतदान करा त्याला म्हणून. राजकारण पिंडच नाही आहे माझं. पण जरी यांनी सगळेस्वारीचे पुढे आता आचारसंहितेवर नाही दिली आणि मराठा आणि कुणबी एकच आहे. 2012 जी आर जर दुरुस्त नाही केला तर मराठी पुढे 100% उतरतील अशी दाट शक्यता. कॅमेरामन धनंजय दानुटे सर रवी मुंडे एबीपी माझा अंतरवली सराठी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.